आता चौथं उदाहरण पाहूया आपण. रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास असून पी हे केंद्र आहे. ए 2-3 आणि पी -2, 0 असल्यास बी या बिंदूचे निर्देशक काढा. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, ए बी इज द डायमीटर. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इफ कोऑर्डिनेट ऑफ ए अँड पी आर 2-3, -2, 0. ओके, आता काय करायचं आहे? अगोदर गणित समजून घ्या. ए बी हा व्यास आहे म्हणजे ए बी इज द डायमीटर, पी इज द सेंटर म्हणजे पी हा केंद्र आहे. मग ए बी हा व्यास आहे तर ए बी हा व्यास बरोबर, पी हा केंद्र म्हणजे पी हा मिड पॉइंट येणार आहे ए बीचा बरोबर. ओके, काढून घेतलं. आता आपल्याला दिले काय, ए 2-3 म्हणजे ए 2-3 दिलाय बरोबर. मग तो एक्स 1 मानून घ्या. बी एक्स 2 घेतलाय का, तर बी दिलेला आहे का? नाही. बी चे निर्देशक आपल्याला काढायचे. वी वॉन्ट टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. ओके, आणि पी काय दिलाय, -2, 0 बरोबर. म्हणजेच आपण तो एक्स वाय घेणार आहोत, कारण पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. पी हा ए बीचा मध्यबिंदू आहे. आता आपण उदाहरण लिहिताना त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे, पहिल्यांदा अशी फिगर काढली तर ते बेटर राहते बरोबर. आता आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करणार आहोत. ए बी इज द डायमीटर अँड पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, पी हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि पी हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. नक्कीच तुम्हाला आता काय वापरायचं हे कळालं असणार आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला किंवा मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं. काय सूत्र? एक्स बरोबर x1 + x2 / 2 आणि वाय इज इक्वल टू y1 + y2 / 2. एक्स आपल्याला दिलेला आहे. आता एक्स म्हणजे फक्त आकृतीत पाहून लिहा. एक्स इज इक्वल टू -2, x1 बरोबर काय 2 आणि x2 बरोबर काय माहित नाही. म्हणजेच x1 2 लिहिला, x2 माहित नाही, म्हणून आहे तसाच लिहिला -2. हा 2 पलीकडे गेला, ( 2)/4 (+x2). ओके, -4 हा +2 आहे इकडे बरोबर की नाही. म्हणजे हा इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, ऋण होणार आहे. म्हणजेच -4 - 2 इज इक्वल टू x2. म्हणजे (+4, -2) चिन्ह समान आहे, म्हणजे आपण ते एकमेकात मिळवणार. 4 × 2 = 6 झाले बरोबर. उत्तराचे चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं. (+6) = x2 म्हणजे x2 इज इक्वल टू काय होणार आहे, -6. ओके, वाय इज इक्वल टू (y1 + y2 / 2). वाय किती आपला, तर 0. पुट करा व्हॅल्यू. (y1) किती आहे, -3. (y2) माहितीये का, नाही, (2). आता हा जो 2 आहे याचं पक्षांतर करा. 0 ला 2 निघून तर गुणाकार 0 येणार आहे बरोबर, म्हणून मी 0 लिहिलंय. (+3) - (y2) बरोबर. मग आता हा (+3)चा पक्षांतर करा. 0 + 3 = (y2) म्हणजे (y2) बरोबर काय येणार आहे, 3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी (x2, y2) म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी दिसतोय तो, ऍक्च्युली तो हा बीच आहे. (x2, y2) = -6, 3. बिंदू बी (x2, y2) चे निर्देशक (+6, 3) येतात. सहावं उदाहरण काय पहा. 22, 20, 0, 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉईनिंग पॉइंट्स 22, 20 अँड 0, 16. म्हणजे आपल्याला 2 बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. ओके, आता आपण ए ला 22, 20 मानूया आणि बी ला काय करूया, 0, 16 मानू बरोबर. लेट ए 22, 20 अँड बी 0, 16. ओके, पी एक्स वाय इज द मिड पॉइंट ऑफ ए बी म्हणजे पी एक्स वाय हा ए बीचा मध्यबिंदू आहे. ओके, फिगर काढून घ्या. ए 22, 20 (x1, y1) बी 0, 16 (x2, y2) अँड पी एक्स वाय. आपल्याला काय फाइंड करायचंय, एक्स वाय फाइंड करायचं आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचाय. ओके, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर (x1 + x2 / 2). (x1) पहा 22, (x2) आपला 0, 22 + 0 = 2, 22 + 2 म्हणजे 11, (x = 11 आले. वाय इज इक्वल टू (y1 + y2) 20 + 16 = 2 म्हणजे 36 + 2 म्हणजेच 18 आलंय. मध्यबिंदू पी एक्स वाय याचे निर्देशक आलेले आहेत 11, 18. द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट पी आर 11, 18. आता पाचवं जे उदाहरण आहे ते पहा काय आहे. 5.2 मधलं 5. फाइंड द रेशो इन विच पॉइंट पी (K7) डिवाइड्स द सेगमेंट ए 8, 9, B, 1, 2 अल्सो फाइंड K. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे का.
बिंदू ए 8-9 बी 1-2 यांना जोडणाऱ्या रेख ए बी चे बिंदू पी के 7 मुळे कोणत्या गुणोत्तरात विभाजन होते ते काढा आणि के बरोबर किती ते शोधा. आता इथं आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे म्हणजे एम आणि एन शोधायचे आहेत हे लक्षात घ्या. नेहमीसारखाच प्रथम आकृती काढून घ्यायची आहे. समजा पहिल्यांदा आपण माहिती देऊया, काय माहिती द्यायची आपल्याला की समजा बिंदू पी के 7 हा ए बी चे एम इज टू एन एम आस एन या गुणोत्तरात विभाजन करतो. लेट पॉइंट पी के 7 डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो एम इज टू एन. हे वाक्य लिहिल्यानंतर आपण आकृती काढलेली आहे पहा. ए बी रेषाखंड काढलाय, त्याच्यावर बिंदू पी घेतलेला आहे की जो ए बीचं एम इज टू एन मध्ये डिव्हिजन करतोय म्हणजे एम आणि एन लिहिलेला आहे. पी एक्स वन वाय वन दिलेला आहे 8-9, बी एक्स टू वाय टू दिलेला आहे 1-2 आणि पी एक्स वाय हा एक्सचा निर्देशक के दिलाय आणि वाय तुमचा 7 दिलेला आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार आपण गणित सोडवणार आहोत. निरीक्षण करायचं उदाहरणामध्ये इथं तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर पीचा वाय निर्देशक 7 दिलेला आहे. इकडे तर काही दोन्ही निर्देशक माहिती आहेत म्हणून मी जो विभाजनाच्या सूत्राचा जो फॉर्म्युला वापरणार आहे त्याच्यामध्ये वायचा फॉर्म्युला मी प्रथम यूज करणार आहे. वाय बरोबर एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. ओके, वायची किंमत तुम्हाला काय दिलेली आहे तर 7, एम काय माहित नाही बरोबर, एम आहे असाच. वाय टू किती आहे तुमचा 2 अधिक एन वाय वन, एन माहित नाही एन आहे असाच लिहिला आणि वाय वन म्हणजे 9 आहे तो लिहिला. ओके, छेद एम प्लस एन. आता हा जो एम प्लस एन आहे त्याचा पक्षांतर करा पलीकडे म्हणजे काय 7 कंसात एम अधिक एन बरोबर 2m अधिक 9n आलं. आता 2m अधिक 9n बरोबर या 7 आतल्या कंसाला मल्टीप्लाय करा. 7m अधिक 7n बरोबर 2m अधिक 9n. आता काय करायचं आपल्याला तर स्वरूप पद जवळ घ्यायची म्हणजे 7mचं स्वरूप पद कोणतं आहे तर हा 2m. मग 2m ऋण झाला बरोबर. 7m वजा 2m बरोबर हा 9n आहे असाच आणि डाव्या बाजूचा 7n उजवीकडे आणला म्हणून तो धनाचा ऋण झाला 9n वजा 7n. आपल्याला वजाबाकी किती मिळणार आहे 5m बरोबर 2n म्हणजेच m छेद n हा जो रेशो आहे तुमचा तो किती येईल. इकडचा 2 आहे असाच आणि इकडचा 5 गुणिलेचा भागिले झाला म्हणजे एम इज टू एन बरोबर 2/5, एम आस एन बरोबर 2/5 बरोबर. एम बरोबर 2 आणि एन बरोबर 5 ही जी किंमत आहे ती आता आपण स्टार मध्ये घालूया पहा. मध्ये मग अशी आपण स्टार घेतलेला आहे, कुठे घेतलाय स्टार. आता आपण स्टार हे जे इक्वेशन आहे ते काय लिहिलेले आहे पहा. एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. आता आपल्याला एम छेद एन ची किंमत मिळालेली आहे. आता आपण ती ह्याच्यात पुट करूया. एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. आता एक्स ची व्हॅल्यू काय आपली के बरोबर. एम काय आपला 2, एक्स टू काय 1 अधिक एन म्हणजे 5 बरोबर. एक्स वन काय आपला 8 बरोबर छेद 2 अधिक 5, 5 आणि 2 7 बरोबर की नाही. 2 × 2 आणि 8 × 5 = 40 म्हणजे 2 + 40 बरोबर. 40 × 2 किती झाले 42/7 म्हणजे के ची व्हॅल्यू तुमची काय येणार आहे 42/7, 7 × 7 = 42 म्हणजे के इज इक्वल टू 6.